जयमुक्त शेअर मार्केट या फूड डिलिव्हरी कंपनीने केला रेकॉर्ड एकाच आठवड्यात कमावले विश्वचषकाचे म्हणजेच आय सी सी वर्ल्ड कप दोन हजार तेवीसचे वारे वाहत आहे त्याचा फायदा भारतीय शेअर बाजारातील अनेक कंपन्यांना होताना दिसून येत आहे काही कंपन्यांच्या शेअरने मोठी भरारी घेतलेली आहे फूड डिलिव्हरी करणाऱ्या या स्टॉक मध्ये आठ टक्क्यांनी तेजी आली आहे बुधवारच्या व्यापारी सत्रात या शेअरने बावन्न आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे बाजारातील तज्ज्ञांच्या मध्ये हा शेअर अजून कमाल करण्याची शक्यता आहे वर्ल्ड कपचा महोत्सव अजून एक महिना रंगणार आहे त्यामुळे या शेअर मध्ये अजून मोठी उसळी येण्याची शक्यता आहे खास करून भारताचा सामना ज्या दिवशी असेल त्या दिवशी हा शेअर कमाल करणार असल्याचा दावा करण्यात येत आहे कोणता आहे हा स्टॉक झोमॅटोच्या शेअरची भरारी झोमॅटोच्या शेअर मध्ये बुधवारी दोन टक्क्यांनी तेजी दिसून आली आकड्यांनुसार मुंबई स्टॉक एक्सचेंजवर कंपनीचा शेअर तीन पॉईंट पंधरा मिनिटाला दोन पॉईंट पन्नास टक्क्यांनी वाढला तो एकशे आठ पॉईंट पंच्याहत्तर रुपयांवर व्यापार करत होता कंपनीचा शेअर आज एकशे सहा पॉईंट नव्वद रुपयांवर उघडला तर एक दिवसापूर्वी हा शेअर एकशे सहा पॉइंट दहा रुपयांवर बंद झाला येत्या वर्षभरात हा स्टॉक नवीन रेकॉर्ड करणार असल्याचा दावा बाजारातील तज्ज्ञ करत आहेत बावन्न आठवड्यांचा गाठला उच्चांक सध्या तेजीसह झोमॅटोच्या शेअरने बावन्न आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे मुंबई स्टॉक एक्सचेंजवर कंपनीने पहिल्या सत्रात मोठी झेप घेतली आहे हा शेअर एकशे नऊ पॉईंट झिरो पाच रुपयांवर पोचला या शेअरने गेल्या शेअरचे बावन्न रुपयांचा आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे या कंपनीच्या शेअरची बावन्न आठवड्यातील निच्चांकी कामगिरी चौवेचाळीस पॉईंट पस्तीस रुपये आहे यावर्षी पंचवीस जानेवारी रोजी ही घसरण आली होती तेव्हापासून या कंपनीने आतापर्यंत गुंत दा, गुंतवणूकदारांना एकशे शेहेचाळीस टक्के परतावा दिला आहे कंपनीला एकाहत्तरशे कोटींचा फायदा विश्वचषक सुरू झाल्यापासून कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये जबरदस्त वाढ दिसून आली पाच ते अकरा ऑक्टोबर दरम्यान कंपनीच्या शेअरमध्ये आठ टक्क्याहून अधिकची वाढ दिसून आली कंपनीच्या भांडवलात सात हजार एकशे बेचाळीस कोटींची वाढ दिसून आली चार ऑक्टोबर रोजी कंपनीचा शेअर बाजार बंद होताना शंभर रुपयाच्या स्तरावर होता त्यावेळी कंपनीचे बाजारातील भांडवल शहाऐंशी हजार सहाशे एकोणनव्वद पॉईंट एकोणऐंशी कोटी रुपये होते आता कंपनीचे बावन्न आठवड्यातील उच्चांक गाठल्यानंतर मार्केट कॅप त्र्याण्णव हजार आठशे एकतीस पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी रुपयांवर पोचला आहे सूचना हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे या शेअरची कामगिरी आहे गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला अवश्य घ्या तुमचा कोणत्याही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला मुक्तई वार्ता मराठी न्यूज चॅनल जबाबदार नसेल आम्ही शेअर बाजाराची ही अपडेट शेअर गुंतवणूकदार सबस्क्रायबर तसेच फॉलोअर्सच्या आग्रहस्तोर हे सत सत्र, सत्र चालू केलेले आहे धन्यवाद